तर महत्वाची बातमी म्हणजे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि मनसेकडून दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मनसेकडून दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शुभम, आपण पाहतोय नुकतीच आता विधानसभा निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी आत्ताच जे बोलले सोलापूरमध्ये राज ठाकरे त्यानुसार ते म्हणालेत की विधानसभेसंदर्भात आपण असं काही बोललो नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच त्यांच्याकडून दोन विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. काय अधिकची माहिती? अगदी बरोबर जाणीव. बघायला गेलं तर अत्यंत महत्वाची बातमी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी असं आत्ताच जाहीर केलेलं आहे की 225 ते 250 सीट जे आहेत विधानसभेमध्ये आम्ही लढणार आहोत. आणि जसं तुम्ही सांगितलं त्यानुसारच लोकसभेमध्ये आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता मोदीला आणि भाजप यांना. पण आता जे आहे स्वबळावर लढणार असं सांगितल्यानंतर आज शिवडी विधानसभा आणि पंढरपूर विधानसभामधील जी आहेत दोन नावं त्यांनी घोषित करण्यात आली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव शिवडी बाळा नांदगावकर यांचं आहे आणि पंढरपूर विधानसभेमधनं रीत धोत्रे असे दोन उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात आले आहेत. राज ठाकरे याचा जो दौरा आहे आणि त्यांची जी अफ्रिकार परिस्थिती याच्या दोन्ही नावांच्या झालेल्या आहेत. तरी आजच्या जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.